मित्रांनो, ही गोष्ट माझी आणि श्रेयाची आहे आणि ती एक गृहिणी होती. ती खूप शिकलेली होती. तिने मबा पूर्ण केले होते आणि तिचे वय 37 होते. तिला एक मुलगी पण होती. तिचा नवरा एक बँकेत मॅनेजर आहे. ती वाशीमध्ये राहत होती. तिचे लग्न होऊन 15 वर्षे झाली होती आणि तिचा नवरा नेहमी ऑफिसच्या कामाने व्यस्त असायचा. त्यामुळे ती आयुष्यातून सेक्स एकदम निघून गेले होते, कारण तिच्या पतीला आता सेक्समध्ये काही रस उरला नव्हता. दुसरीकडे श्रेयाला खूप इच्छा होत असे की ती तिच्या नवऱ्याबरोबर सेक्स करेल. तसे ती एक संस्कारी स्त्री होती आणि तिने आतापर्यंत तिचा पती सोडून दुसऱ्या पुरुषाबरोबर सेक्स केले नव्हते. तिला आता सेक्सच्या गोष्टी वाचायची सवय लागली होती. त्यामुळे ती खूप सेक्सी गोष्टी वाचत होती आणि तिची सेक्सची आग काही केल्या कमी होत नव्हती. तिने कधी विचार केला नव्हता की ती दुसऱ्या माणसाबरोबर सेक्स करेल. तिचा नवरा होता तो कधी सेक्स करायला तयार होत नव्हता. सेक्स तर दूरची गोष्ट आहे, ते एकमेकाला किस पण करीत नव्हते आणि या सर्व गोष्टी मला तिने चॅटमध्ये सांगितल्या होत्या. तिला रात्रभर जागून सेक्स गोष्टी वाचायची सवय लागली होती आणि तिला ती न वाचता झोप लागत नव्हती आणि तिचे शरीर सेक्ससाठी भुकेले राहायचे. ती सकाळी 3 वाजता झोपायची आणि तिला तिच्या मुलीला शाळेला पाठवायची असल्याने तिला सकाळी लवकर 6 वाजता उठावे लागत होते. असे दररोज उठल्यामुळे तिला हाय BP झाले होते आणि तिला जेव्हा हे समजले तेव्हा तिला तिचे आरोग्य सांभाळणे आवश्यक वाटले आणि ती प्रयत्न करू लागली, पण तिला यश आले नाही आणि ती खूप चिंताग्रस्त बनली होती आणि कोणाबरोबर बोलत पण नव्हती. मग तिला समजले की सेक्स एक माणसाची आवश्यकता आहे आणि याला कंट्रोल करणे शक्य नाही आहे. आता तिने निर्णय केला की ती आता दुसऱ्या कोणाबरोबर तरी सेक्स संबंध करणार, कारण सेक्सची तहान तिचे शरीर हळूहळू खराब करीत होती. पण तिच्या समोर मुख्य अडचण ही होती की तिने जर दुसऱ्या बरोबर संबंध ठेवले तर तिला बदनामीची खूप भीती वाटत होती आणि तिचे आयुष्य बर्बाद झाले असते. तिने माझ्याबरोबर फेसबुकवर खूप चॅट केली आणि मी माझ्याविषयी तिला सांगितले आणि तिने मला हे सर्व चॅटवर सांगितले. मग आम्ही 2-3 तास चॅट करीत होतो. मला तिचा स्वभाव पण खूप चांगला वाटला. मग 1-2 आठवडे एकमेकाबरोबर चॅट करून तिला माझ्यावर विश्वास बसू लागला. आता आम्ही एकमेकाला आमचे फोटो पाठवू लागलो आणि ते फोटो पाहून तिला आणि मला समजले की आम्ही दोघे खूप चांगले आहोत आणि आम्ही दोघे मुंबईला राहतो. मग अखेर आम्ही दोघांनी निर्णय केला की आम्ही आता एकमेकला भेटणार. मित्रांनो, मी अगोदर तिच्याविषयी सांगतो. ती दिसायला एकदम मोठ सेक्सी आहे आणि तिचे सेक्सी डोळे, गोल चेहरा, मोठे मोठे बॉल आणि तिची मोठी गांड जी पाहून सर्वांचा लंड पाणी सोडत असे आणि तिच्याजवळ आकर्षित करीत असे. तिचे फिगर 3-6, 3-4, 3-8 होते. तिचा रंग एकदम गोरा होता आणि तिचे ओठ एकदम गुलाबी रंगाचे होते. तिची गांड खूप मोठी होती. माझे शरीर सुंदर आहे आणि माझी उंची 5.9 फूट आहे आणि मी तिला भेटण्या अगोदर फक्त 1 वेळा सेक्स केले होते. मग श्रेयाने माझ्याकडून वेळ घेतली आणि मला बोलवले आणि मी खूप सांगितल्यावर ती अखेर सेक्स करायला तयार झाली. तिने मला वचन दिले की मी कधी तिला धोका देणार नाही आणि कधी कोणाला काही सांगणार नाही आणि तिला कधी जबरदस्ती करणार नाही. मला पण माझे अब्रू पाहिजे होते आणि कोणाला हे समजले तर माझी पण खूप बदनामी झाली असती. मग मी पण तिच्या सर्व गोष्टी ऐकलो होतो आणि ती एक साधी सरळ स्त्री होती आणि तिची समाजात खूप इज्जत होती आणि मग आम्ही चॅट करताना आमचे मोबाईल नंबर पण एकमेकाला दिले होते आणि आम्ही फोनवर खूप बोलू लागलो आणि मग 3 आठवडे असे बोलल्यावर आम्ही भेटायचा निर्णय घेतला आणि आम्ही आता एकमेकावर पूर्ण विश्वास करू लागलो होतो. आम्ही कोठे भेटायचे हे श्रेयाने ठरवले होते. काही अंतरावर असलेल्या स्टेशनजवळ एका हॉटेलमध्ये तिने मला भेटायला सांगितले आणि मी एकदम बरोबर वेळी तिकडे पोहोचलो आणि मी तिची वाट पाहू लागलो आणि मग 15 ते 20 मिनिटाने ती आली. तिने काळ्या रंगाची साडी घातली होती आणि तिने केस एकदम उघडे ठेवले होते आणि तिने चांगले मेकअप केले होते. ती साडी थोडी जाळीदार होती आणि त्यामुळे तिचे बॉल खूप सेक्सी दिसत होते. आम्ही एकमेकाला ओळखले, कारण आम्ही एकमेकाला आमचे फोटो पाठवले होते. आता आम्ही पहिल्यांदा भेटत होतो आणि ती मला पाहून सारखी स्माईल देत होती. तिने मला सांगितले की तू खूप चांगला दिसतोस आणि तू तुझे शरीर खूप चांगले ठेवले आहेस. मला हे ऐकून खूप आनंद झाला आणि मी तिला धन्यवाद दिला आणि म्हणालो की तुम्ही पण खूप गोड दिसत आहात. मग आम्ही 30 मिनिट गप्पे मारले आणि एकत्र जेवण केले. मग आम्ही एकमेकाबरोबर एकदम मोकळेपणाने बोलू लागलो आणि मग काही वेळ बोलून आणि मस्करी करून ती मला म्हणाली की आता आपण पटकन सेक्सचा प्रोग्राम बनवू. तू मला या कामासाठी एक चांगली जागा दाखव. मग मी म्हणालो की माझ्या घरापेक्षा दुसरी चांगली जागा नाही आहे. मी 7व्या मजल्यावर फ्लॅटमध्ये एकटा राहतो आणि त्यामुळे आपल्याला पाहणारा, काही बोलणारा तिकडे कोणी नाही आहे. पण तिला थोडी भीती वाटत होती आणि ती मला म्हणाली की पहिल्या वेळी एका हॉटेलमध्ये जाऊ. मग मी तिला म्हणालो की त्यात खूप रिस्क आहे आणि आपल्याला तिकडे बाहेरचे सर्व लोक पाहू शकतात आणि मग मी तिला म्हणालो की तुम्हाला दुसरी कोणती जागा माहिती आहे का. मग ती म्हणाली की तिच्या घर करणे तर खूप अवघड आहे आणि कोण शेजारीने पाहिले तर माझी वाट लागेल आणि मग ती शेवटी म्हणाली की ठीक आहे, तुझे घर ठीक राहील. आणि मग ती म्हणाली बघ, मी तुझ्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास ठेवत आहे आणि तू माझा विश्वास तोडू नको. मग मी तिला वाचन दिले की मी तुमचा विश्वास कधीही तोडणार नाही आणि मग एवढे बोलून आम्ही आमच्या घराकडे जाऊ लागलो. मग आम्ही सोमवारचा दिवस ठरवला. मी खूप जोशमध्ये होतो आणि मला तिचा विचार करून करून माझा लंड दाटत होता आणि मी विचार करीत होतो की तिच्या बरोबर हे करेन आणि असे करेन. आणि मग मी सोमवारी माझ्या ऑफिसमधून सुट्टी घेतली. मी माझ्या ऑफिसमध्ये फोन करून सांगितले की मला खूप ताप आला आहे आणि मला सुट्टी मिळाली. मग सकाळचे 10:30 वाजता ती माझ्या बिल्डिंगमध्ये आली. मी 7व्या मजल्यावर राहतो आणि मग खाली पोहोचून मी कॉल केला आणि मी तिला सांगितले की तू पटकन वर ये. मित्रांनो, मी त्या दिवशी मनातल्या मनात खूप खुश होतो आणि माझा लंड पुन्हा पुन्हा उभा होत होता. मी माझा घराचा दरवाजा उघडा ठेवला तर ती आतमध्ये आली आणि मला हाय म्हणाली. मग मी तिला हाय म्हणून तिच्या शेजारी जाऊन बसलो आणि तिला एक किस केली. तिने सुंदर गुलाबी साडी नेसली होती. मी पटकन ती काढून टाकली. मी तिचे बॉल तिच्या ब्रावरून चोकू लागलो आणि मग तिच्या कानाला, गळ्याला आणि पोटाला सगळीकडे किस करू लागलो. ती अचंबित करत होती आणि मला म्हणत होती, माझी वर्षाची इच्छा पूर्ण करून टाक. तिने माझा टी शर्ट काढला आणि मला वेड्यासारखी किस करू लागली आणि मला धक्का देऊन मला बेडवर झोपवले. तिने तिची ब्रा पेंटी काढून टाकली आणि माझा लंड पेंटीमधून बाहेर काढला. ती माझा लंड असा पाहत होती की ती पहिल्यांदाच लंड पाहत असेल आणि ती म्हणाली, माझ्या पतीचा यापेक्षा खूप लहान आहे. मग तिने माझा लंड हातात घेतला आणि खाली बसली आणि मला बेडवर बसवले. मग ती माझा लंड चोकू लागली. ती म्हणाली, तुझा लंड खूप गोड आहे रे. आणि मी हसू लागलो. मग ती लंड जोराने चोकू लागली आणि मग 5 मिनिटांनी माझे वीर्य निघाले आणि मी सर्व वीर्य तिच्या तोंडात सोडले. ती माझ्या समोर एकदम नागडी होती. काय मस्त फिगर होते तिचे आणि तिचे पुच्चे तर काय सांगू. मग ती म्हणाली, तू आता माझी पुच्ची चाट आणि माझी इच्छा पूर्ण कर. मी तिच्यावर तुटून पडलो आणि वेड्यासारखा तिच्या पुच्चीला चाटू लागलो आणि माझ्या दोन्ही हातांनी तिचे बॉल पण दाबू लागलो. तर ती सरळ 7व्या आकाशात पोचली आणि खूप सेक्सी आवाज काढू लागली, उचो. मी तिची खूप वेळपर्यंत माझ्या जिभेने जवाजवी केली आणि मग काही वेळाने आम्ही दोघे 69मध्ये येऊन दोघांची तहान भागवली. मग मी तिच्या पुच्चीच्या दाण्याला जिभेने चाटू लागलो आणि ती माझे डोके पकडून पुच्चीवर दाबू लागली. जणू पहिल्यांदा कोणी तिची पुच्ची चाटत होते. ती ओरडत होती, उठवस, आणि मी पूर्ण जोशाने तिची पुच्ची चाटत होतो. तिने अचानक माझे डोके जोरात दाबले आणि सर्वरस सोडला आणि मी तो पिऊन गेलो आणि परत तिला किस करू लागलो. ती म्हणाली की माझ्या नवऱ्याला हे पसंत नाही, पण तू मला आज खूप खुश केलेस आणि मी तुला खूप प्रेम करते. मग मी माझे बोट तिच्या पुच्छेत घातले आणि आत बाहेर करू लागलो आणि ती जोरात ओरडू लागली, आच्छा बेबी डार्लिंग, तू मस्त आहेस. मग तिने परत एकदा पाणी सोडले. मग तिने माझा लंड पकडला आणि पुच्छे जवळ नेला आणि मला आत टाकायला सांगितले. माझा लंड पटकन तिच्या पुच्छेत घुसवला. माझ्या एका झटक्यात माझा लंड अर्धा आत घुसला. ती दुखल्याने एकदम ओरडली, आई मेले, मी जरा हळू टाक ना. मग मी हळूहळू ठोकू लागलो. आता तिला मजा येऊ लागली आणि ती माझ्या ओठावर जोराने किस करू लागली. ती माझा जोश वाढवू लागली. मी जोर जोराने लंडात बाहेर करू लागलो. तिला पण मजा येऊ लागली. आहो हवी. ती मादक आवाज तोंडातून काढत होती, राजा जोरात ठोक मला, ठोक मला, आज माझे पुच्छे ठोकून फाडून टाक राजा, एस ससू मफ.